आता आपण प्रस्तावनेत बघितल्याप्रमाणे लांब म्हणजे आणि आखूड म्हणजे या दोघींची संकल्पना आपण समजून घेतली. लांब कोणाला म्हणायचंय, आखूड कोणाला म्हणतंय हे आपण आकृतीवरून समजून घेतले. आता मी तुम्हाला काही उदाहरणं दाखवणार आहे. माझ्या समोर इथे दोन शाळेच्या बस उभ्या आहेत विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या परिचयाच्या आणि आपल्या परिसरात नेहमी दिसणाऱ्या, बरोबर आहे ना. ही बघा, ही पुढे असलेली बस बघा, हिची लांबी जास्त आहे, हिची लांबी जास्त आहे म्हणजे ही लांब आहे. आणि ही दुसरी बस बघा विद्यार्थी मित्रांनो, हिची लांबी कमी आहे म्हणजे ही आखूड आहे. चला तर मग लांबी आणि आखूडची आणखी उदाहरण पाहूयात.